कोरोना संसर्ग रोखण्यासाठी यवतमाळ शहरात लॉकडाऊनचे सावट लांबणीवर पडण्याची चिन्हे आहे। लॉकडाऊन करावा की नाही याबाबत सर्व 16 तहसीलदारांना शुक्रवारी सकाळपर्यंत स्पष्ट अहवाल मागवण्यात आला आहे। या अहवालानंतर शनिवारी जिल्हा संनियंत्रण समिती टास्क फोर्सची बैठक होणार असून त्यानंतर लॉकडाऊन लावायचा की नाही याचा निर्णय होणार आहे। निवासी उपजिल्हाधिकारी ललित कुमार वरहणे यांनी याबाबत गुरुवारी माहिती दिली। सर्व उपविभागीय महसूल अधिकारी व तहसीलदारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली। लॉकडाऊनबाबत त्यांचे मते जाणून घेतली, मात्र केवळ त्यावर अवलंबून न राहता सर्व तहसीलदारांनी आपल्या कार्यक्षेत्रातील व्यापारी व्यावसायिकांच्या संघटना चेंबर ऑफ कॉमर्सच्या शाखेचे पदाधिकाऱ्यांवर स्वयंसेवक प्रतिष्ठित नागरिकांशी चर्चा करावी, त्यांचे मते जाणून घ्यावी असे सांगितले होते।